या ठिकाणी आपण पाहतो पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये एवढा सुंदर ॲम्बियन्स या ठिकाणी तयार झालेला आहे. म्हणजे थोड्याफार प्रमाणात क्रिकेट मॅचेस ज्या रात्री भरतात, अगदी मोठं गवंजेचं स्टेडियम वगैरे असं लांबून पाहिलं तर तशी परिस्थिती या ठिकाणी दिसते. आपण लोक खूप नशीबवान आहात अशा ठिकाणी आपल्याला या ठिकाणी आपला खेळ दाखवण्याची संधी मिळते आहे. सर्वच खेळाडू आणि सर्वच संघांना मी या निमित्तानं जिंकण्यासाठी शुभेच्छा देतो. अत्यंत खेळाडू वृत्तीनं त्या स्पर्धा यशस्वीपणे पार पडाव्यात अशी शुभेच्छा व्यक्त करतो. रोटरीच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर माझा फार पूर्वी एक समज होता, रोटरी क्लब असेल, लायन्स क्लब असेल, हे फक्त सुटाबुटातल्या लोकांसाठीच काम करतात असा एक माझा समज होता पूर्वी. परंतु आता नारायणगाव, चाकण, खेड अशा मध्यम प्रकारच्या शहरांमध्ये किंवा खेड्यापाड्यांमध्ये सुद्धा या क्लबचं काम अतिशय चांगल्या प्रकारे होताना दिसत आहे. म्हणजे सामान्य माणसांशी नाळ जोडण्याचं काम हे क्लब करतायत, हे अत्यंत स्तुत्य बाब आहे. त्या क्लबचं अजून एक वैशिष्ट्य माझ्या लक्षात आलं की याच्यामध्ये कुठलंही राजकारण नाही. सर्वच पक्षाचे, सर्वच गटातटाचे लोक याच्यामध्ये अतिशय निरपेक्ष भावनेनं स्वतःच्या खिशातून दोन पैसे खर्च करून सहभागी होतात आणि अतिशय अशा प्रकारचे उपक्रम चांगल्या प्रकारे ही मंडळी पार पाडतात. त्यांच्या भावी कार्याला शुभेच्छा, धन्यवाद.